नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माय जी व्ही नोकरीमध्ये तर पोलीस भरती अपडेट मित्रांनो राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीत पोलीस भरती कशाप्रकारे पार पडणार आहे याचं अपडेट आलेलं आहे तर ते आता आपण बघूया मित्रांनो पोलीस भरती ही जवळ आलेली आहे तुम्ही ही तर तुम्ही सर्वजण अभ्यासालाही लागले असाल तर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज उपलब्ध केलेल्या आहेत त्या ॲपचं नाव आहे परीक्षा ॲप त्या परीक्षा ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि त्याचा जो यूज कोड आहे तो ऑफिसर चाळीस आहे महाराष्ट्राचं चा पोलीस चाचणी मालिका परीक्षा ॲपमध्ये सर्व उपलब्ध आहेत तर याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून हे ॲप तुम्ही डाउनलोड करा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार वीस राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे तर शासनाने या काळात संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व प्रक्षा रद्द केलेल्या आहे मात्र याच दरम्यान गृहमंत्री हो अनिल देशमुख यांनी येत्या डिसेंबर अखेर महाराष्ट्रात जवळपास बारा हजार पाचशे अडतीस पदाची भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे आता वाढत्या कोरोना संसर्गाच्या वातावरणात पोलीस भरती प्रक्रिया नेमकी कशी पार पाडावी याबाबत विद्यार्थी आणि पालक हे वर्गात समग्र आहेत तर मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यासोबत झालेल्या बैठकीत पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आला होता तो मोठ्या प्रमाणात पोलीस भरती जाहीर झाल्यामुळे व त्याचा कालावधी खूप कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील मुलं मुली पोलीस भरतीच्या तयारीला लागल्याचे चित्र काय दिसत आहे तर नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये पोलीस शिपाई भरती पोलीस वाहन चालक भरती व राखीव पोलीस दल भरतीच्या एकूण पाच हजार दोनशे सत्त्याण्णव पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत तर मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाल्यामुळे जा व त्याचा वा कालावधी खूप कमी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मुलं मुली पोलीस भरतीच्या तयारीला लागल्याचे काय चित्र दिसत आहे तर वास्तविक अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी गृह विभागाने काढलेल्या शासनादेशानुसार सुरुवातीला शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे ही लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन घेतली जाणार आहे या लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांमधून एकाच दहा प्रमाणात उमेदवारांची मैदानी चाचणीसाठी बोलवले जाणार आहे तर यामधील मैदानी चाचणी शंभर गुणांवरून पन्नास गुणांची करण्यात आली आहे यामध्ये मुलांसाठी सोळाशे मीटर धावणे आणि शंभर मीटर धावणे व गोळा फेक या तीन प्रकारचा समावेश आहे तर मुलींसाठी आठशे मीटर धावणे व शंभर मीटर धावणे व गोळा फेक यांचा तीन प्रकारचा काही समावेश आहे तर मैदानी ही शंभर गुणांची झाली पाहिजे अशा मागण्यांची निवेदने संबंधित लोकप्रतिनिधींना व शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे तर नेमकी कशी राबवली जाणार आहे हे सरकारचे आदोगादर परिपत्रक काढून जाहीर करावे तसेच कोरोना महामारीच्या काळात ही भरती प्रक्रिया राबवली जात असल्याने मैदानावर सराव करावा तर पोलीस प्रतिबंध करतात आणि अभ्यासिकेत अभ्यास करावा तर महाराष्ट्रातील सर्व अभ्यासिका कोरोनामुळे बंद आहेत त्यातच पोलीस भरती येत्या डिसेंबरच्या आत सरकारने जाहीर केल्याने खूप कमी कालावधी उमेदवारांच्या हातामध्ये काय शिल्लक राहिलेला आहे तर मित्रांनो ही भरती कशा प्रकारे होणार आहे ती तर तुम्ही पाहिलेली आहे तर पोलीस भरतीचे जे काही पुढचे अपडेट्स आहेत ते बघण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्या काही ऑनलाईन टेस्ट सिरीज आहेत त्याचा लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही त्या डाउनलोड करू शकता धन्यवाद